एकदम म्हणजे आत्ता जाऊन बघा पाटाला पाणी, ह्या लोकांना उजबीस आहे. मग आमच्या 10 किलोमीटरवर आणणे का बरं, आणि सुसऱ्याला त्यांच्या तिथं स्टॉप आहे पाण्याचा. मग आज थोडंसं अलीकडं पाणी कमी येऊ शकत, कोरडगाव जाऊ शकते, तिथून खरुंडीला बी जाऊ शकतं. बरं नाही पाट पाणी येऊ शकत, तुम्ही तळे करा, तळे केल्याने पाणी साचन, साचण्याने शेतकऱ्याचा फायदा होईल. त्या गोष्टीवर कधी बोलायचं नाही. आम्हाला 10वी शिकलेलो आहे आम्ही, आम्हाला इंग्लिश समजणार. कुठला एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या गावामध्ये आला, आमदार आला, खासदार आला, तर तुमच्यासोबत कसं मराठी बोलेल का इंग्लिश बोलेल? मराठी, इंग्लिश येतच नाही ना. इंग्लिश बोलणार पाहिजे का मराठी बोलणार? मराठी बोलणार पाहिजे. निलेश लंकेत सर्वसामान्य म्हणून निलेश लंकेत, अजित पवार जी बीजेपीत गेल्यामुळं बीजेपीच्या विरोधात मतदान, आणि आतापर्यंत बीजेपीच्या विरोधात मतदान केलं नाही, ह्यावेळेस करणार. कोणी फोन करू शकतं का? तसं काहीच होऊ शकत नाही. आत्ता आपण फोन केला तरी लंकेसाहेब फोन घेऊ शकतात. आता इलेक्शनमुळे फोन नाही आला, तर 5 मिनिटामध्ये त्यांचा मिस कॉल पडला का रिटर्न फोन येतो. आज अर्ज भरणार आहेत. आज मला अशी माहिती मिळाली की एका 2 व्हीलरला 500 रुपये, 2 व्यक्ती असते 2 व्हीलरवर, एका 2 व्यक्तीला 500 रुपये खर्चायला आणि 500 रुपयाचं पेट्रोल, म्हणजे 1000 रुपये 2 व्हीलरला. आणि 4 व्हीलर गाडी जर असेल तर त्या गाडीला 2500 रुपयाचं डिझेल आणि 2500 रुपये खर्चायला. आता काय व्हायबल झाल्याचं लक्ष नाही राजकारणामध्ये. व्हायबल झाल्याच्या नंतर माणूस सटकतो ना, सटकल्याचंच हे कारण आहे ना. का तुम्ही जर मुंडे साहेबाकडे बघा, माझ्याकडे बघा, इतर काही पुढाऱ्यांकडे बघा, आणि जर तुम्हाला जमलंच नाही तर तो तारी मारा हे कधी म्हणतो माणूस का? ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचा काय कल आहे, कोणाकडे कल आहे, काय खासदार मुंडे नेमकं कोणाला पाहत आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मी पाथडीला आलेलो विचारणार आहे. बाबा कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं? कोणाकडून तुम्हाला कोणाला वाटतं खासदार मतदान करायला पाहिजे? खासदार खासदार कोण व्हा? निलेश लंके. निलेश लंके. मागचे सुजय विखे होते, चांगले नाहीत का? काय काम होते ते आता आम्हाला नाही कळत. पण आता निलेश लंके कोण खासदार म्हणून पाहत आहे कोणाला? निलेश लंके. का बरं? काय नाही आता काही नवं पाहिजे उलसत, आता जुने मजबूत झाले. हा विकास कामे कसं आता काय कोणी बघत गेले, पण बरं आहे बाबा नवीन माणूस आहे, चांगला चेहरा चांगला दिसतो त्यांचा. असं हिसाब मतदारसंघामध्ये मोठी चर्चा आहे, सुजय विखे फार मोठं नाव आहे मतदारसंघात. आहे ना, आता त्यांच्या पिढ्याने पारसित मोठे लावून ते काय जुने शेत ना ते. असं निलेश लंकेश. निलेश लंकेश. आता लिडाचं आम्ही एवढे अडणी माणसं आहेत, एवढं काय सांगते नो. खासदार कोण होईल? कोण होईल लंकेसाहेब खासदार होतील. चांगले आहेत, त्यांचं थोडीशी चर्चा आहे आणि विकास कामात जरी सध्या कमी असली. सुजय विखे. सुजय विखे यांचा बी विकास आहे, पण थोडासा बदल करण्याचं सगळ्यांनीच ठरलेलं आहे. यावेळी माणूस बदलायला पाहिजे. माणूस बदलायला पाहिजे. काय कारण काय? ज्या संपर्कातलं मग काम करणारी माणसं आहेत लंकेसाहेब. यांचं काय होतं, यांचे मोठाली कारभार असल्यामुळे यांचं काय लई संपर्कात राहत नाहीत. निलेश लंकेसाहेब एक सर्वसाधारण म्हणजे लोकात राहणारी माणसं आहेत, त्याच्यामुळं एक लंकेसाहेब यावेळेस व्हायला पाहिजे. निलेश लंके साधारण माणूस आहे म्हणून संपर्कात राहू शकतो. हो. सुजय विखेंचं काय खरं नाही? काय होतं, त्यांच्या पाठीमागं व्याप येणं भरपूर, त्याच्यामुळं लंकेसाहेब जे असं अर्जंटली कधीही फोन केला तर ते फोन घेऊ शकतात, किंवा एक गोरगरिबांच्या कामं पडू शकतात म्हणून निलेश लंके. हा निलेश. सुजय विखे नाही. नाही म्हणजे लंकेसाहेब व्हायला पाहिजे, त्यावेळेस बदल व्हायला पाहिजे. तुम्ही तरी त्यांच्या मागे राहणार आहेत? नाही आम्ही आहेत ना, आणि खाली सुद्धा बदल झाला पाहिजे थोडासा असं वाटतं. विधानसभेला? हो. कसं म्हणजे मुनिकर राजा यांचं काम चांगलं नाही आहे ना, मग कसा बदल पाहिजे? पण बदल होईल ना खाली बी. दोन टर्न मग मुनिकर राजा येत नाही तर? नाही आहेत ना त्या बी, त्यांची कामं चांगली आहेत. पाहिलं तर बीजेपीचा हा बालेकिल्ला म्हटला जाऊ शकतो. दोन टर्नचा इथं खासदार आहे, पण थोडासा सगळाच बदल झाला पाहिजे यावेळेस असं एक इच्छा. विधानसभा सुद्धा बदलली पाहिजे. विधानसभेला कोण असलं पाहिजे? या ठिकाणी आता काकाची चर्चा आहेच, पण हो चर्चा आहेच ना त्यांची सध्या, त्याच्यामुळे थोडासा सगळाच बदल झाला पाहिजे. विधानसभा आणि लोकसभा दोन्ही बदल झालं पाहिजे. जिल्हाभरातली का कुठली कधी? नाही सगळीकडेच बदल व्हायला पाहिजे. राज्यात सगळा बदल पाहिजे. राज्यात कोणाचं सरकार पाहिजे तुम्हाला? सरकार आम्हाला वरती जरी समजा बीजेपीचं असलं तर खाली येणार सरकार हे राष्ट्रवादी. केंद्रात कोण पाहिजे तुम्हाला? केंद्रात मोदीच पाहिजे. मोदी. मोदी साहेबाची कामं चांगली आहेत. राहुल गांधी? नाही आता त्यांचं इकडं काय आहे राहुल गांधीचं काय असं नाही ना, ते तुलनेमध्ये आहेत मग. पण मोदीचं काम म्हणजे मोदी जे आता व्हायलाच पाहिजे ना, मोदी सरकारचे काम आहेत. काय मोदीचं काम तुम्हाला एखादं चांगलं वाटतं? काम आहेत ना, राम मंदिर एवढा दिवसाचा प्रश्न आहे. मी बी संप्रदायामध्ये आहे,
त्यांचं काम व्हायलाच पाहिजे ना. एवढा मोठा प्रश्न किती दिवसाचा पडलेला, त्या मंदिराचा प्रश्न सुटला म्हणून मोदी. हो, आणि दुसरी गोष्ट, सरकारने शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे भाजप पाहिजे ना वरती. तुम्हाला येतात का ते 2000 रुपये शेतकरी? हा येतात, सगळ्याला येतात. त्याच्यामुळे समाधान येत तुम्ही? हो, समाधान येत. शेतीमालाला भाव? हो, आहे, चांगला आहे. आणखी विचारणार आहे, लोकसभेचे खासदार कोण झाले पाहिजेत? लोकसभेचे खासदार हे लंकेसाहेबच व्हायला पाहिजेत. आणि तसं पाहिलं तर खरी ही लढाई ही लंकेसाहेबची नाही, विखे पाटलाची नाही, शरद पवार विरुद्ध मोदी ही लढाई नाही. आणि ही लढाई खरं तर एक राजपुत्राची आणि एका शेतकरी पुत्राची लढाई आहे. आणि त्यामुळं जे सर्वसामान्य माणसं आहेत, जे शेतकरी आहेत, जे कष्टकरी आहेत, ते सर्व लोक लंकेसाहेबाच्या पाठीशी उभा राहतील. आणि आजची परिस्थिती पाहिली तर आजची जी भाजप आहे, आता तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यातली जी भाजप आहे ही मूळ भाजप यांना पार लातळून लातळून सोडलं आहे. तर जे खासदार साहेब जे 2-4 लोक आहेत, मी नाव घेणार नाही, पण जे 2-4 लोक आहेत तेवढेच लोक ठेकेदारी करतात, पुढं सरपंच लोकाला काही कामं नाही, काही विकास काही नाही. फक्त भाजपच्या नावाखाली निवडणूक लढवायची आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार चालू आहे. पण यावेळेस जनता शून्य झालेली आहे, लोक लंकेसाहेबालाच खासदार करा. सुजय विखेंकडून गुत्तेदार पोसण्याचं काम सुरू करायचं असं सामान्य लोक सोडायचे, विकास सोडायचे गुत्तेदार? सुजय विखे पाटलाकडून फक्त त्यांची जी 2-4 मंडळी असेल तेवढ्यांनाच ठेकेदारी असेल, विकास कामं असेल द्यायचं. आता तुम्ही इथं पाहू शकता. आता दुसरा मुद्दा, एवढे लोक बसलेत यांना एकालाही विचारा का आजपर्यंत कोणाचा विखे पाटलांना फोन झाला आहे का, कुणी फोन करू शकतं का? तसं काहीच होऊ शकत नाही. आत्ता आपण फोन केला तरी लंकेसाहेब फोन घेऊ शकतात. आता इलेक्शनमुळे फोन नाही आला, एक 5 मिनटामध्ये त्यांचा मिस कॉल पडला का रिटर्न फोन येतो. मी कार्यकर्ता असलाच पाहिजे असं काही नाही. जे लोक त्यांच्याकडे जातील ते कामं करतात त्यांचे. आणि मला प्रामुख्याने 1-2-3 मुद्दे सांगायचे. निलेश लंके यांच्यामध्ये तुलनेमध्ये काही गोष्टी आहेत, तुम्ही असा जसा उल्लेख केला की फोन उचलत नाहीत, सुजय विखेंना आणि त्यांच्या पीएंना पीए आहेत असं सांगितलं जातं, हे खरं आहे का सगळं? आता पाथर्डी तालुक्याला एक पीए नेमलेले असतात, मग पाथर्डी तालुक्याचे पीए विळद घाटात फोन करतात, विळद घाटाचे पीए लोणीला फोन करतात, मग लोणीचे पीए विखे पाटलांना मेसेज देतात. नंतर जर त्यांचा फोन आला कार्यकर्त्याला तर खाली येतो. आणि काही महत्त्वाचे विषय, आता त्यांनी जे उड्डाणपुलाचं काम चाललं, जे भाजपचे मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी एका जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं का या उड्डाणपुलाचं खरं श्रेय हे खासदार गांधी साहेबाचं आहे. मग आता जे गडकरी साहेब खोटं बोलतायत का विखे पाटील खोटं बोलतायत हे तपासायला पाहिजे. दुसरा मुद्दा, जे भाजप म्हणतो आपण, माझा विखे घराणे आजपर्यंत काँग्रेसमध्ये होतं, त्यांचा भाजपचे काय संबंध आहे? आता अशोक चव्हाण घेतले भाजपमध्ये, त्यांचं जर रक्त चेक केलं तर आत्ता त्यांच्या हातातून रक्तातून सुद्धा काँग्रेसच निघल. त्याच्यामुळे जुन्या भाजपचा निष्ठावान भाजपचा यांचा काही संबंध नाही. निष्ठावान भाजप फक्त सध्या सत्रांच्या उचलायला कामापुरती राहिलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आता विखे पाटलांनी एक माहिती अशी आहे की विखे पाटलांनी शेवगाव पाथर्डीमध्ये रनिंग आमदार सोडून दुसऱ्या कोणाला तरी तिकिटाचा शब्द द्यायचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोणीकर राजेंना डावलून दुसरा उमेदवार उभं करायचे त्यांना कोणीकरी जर खासदार झाले तर त्याच तोला मोलाचा शेवगाव परिसरातील एक व्यक्तीला भाजपचं तिकीट मिळवून देऊ अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे. आणि त्याच्यामुळं हे पाटील घराण्यांनी आत्तापर्यंत फक्त जामखेडमध्ये पाहिलं आपण, राम शिंदे साहेब कोणामुळे पडले, विखे पाटील एवढं मोठं घराणं भाजपमध्ये आल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व व्हायला पाहिजे. जामखेडमध्ये राम शिंदे पडतात, इकडं करडिले साहेब पडतात, मग हे कशामुळं होतं का? विखे पाटील घराण्याने आजपर्यंत जो पक्षामध्ये जातील त्या पक्षातील तोला मोलाच्या लोकांना संपवण्याचं काम केलेलं आहे. पाथर्डी हायवेचा विषय असेल, 400 अधिक बळी गेले,
तिथे 400 अधिक बळी गेले, तोपर्यंत सुद्धा त्यांनी त्या रोडचं काम केलं नाही. तुम्ही सगळ्या लोकांना विचारा, काहीचे मुलं गेले, काहीचा अपघात झाला, पण तरीही त्यांनी रोडचं काम केलं नाही. ज्यावेळेस लंके साहेब उपोषणाला बसले त्यावेळेस ते रोडचं काम झालं. असे अनेक मुद्दे आहेत. आता दुसरा मुद्दा का ते असं म्हणतात का ज्यावेळेस जारंगे पाटील उपोषणाला बसले, जारंगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर त्यांना ते मान्य नाही झालं. फडणवीस साहेबाच्या नादी लागून फडणवीस साहेब हा राज्यातला जसा लहानपणी एक गोष्ट सांगायचे का एक लाकूड तोड्या, तसा फडणवीस हा राज्यातला पक्ष फोड्या आहे. आणि त्यांच्या नादी लागून एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस आम्ही ओबीसी आहेत, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहे, आम्ही आमच्या हक्क आम्हाला राहिला पाहिजे साबूत, आम्ही त्याच्याशी सहमत आहेत. पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस जारंगे पाटील उपोषणाला बसतात त्यावेळेस विखे पाटील काय म्हणतात का जारंगे म्हणजे पूर्ण मराठा समाज नाही आहे. आज तुम्हाला जसं एका शेतकऱ्याच्या पोराचं नेतृत्व मान्य होऊ शकत नाही तीच पद्धत आज मतदारसंघात चालू आहे. काय प्रस्थापित घरांना लंके साहेब एक शेतकरी सामान्यांचा मुलगा आहे, त्यांना हे त्यांचं वर्चस्व जिल्ह्यात मान्य होऊ नाही राहिलं. त्याच्यामुळे ते आता पूर्ण आर्थिक असन शासकीय असन प्रशासकीय सर्व पैसा पाण्याची ताकद लावून ते पूर्ण प्रयत्न करतात. आता तुम्ही आता उल्लेख केल्याप्रकारे मनोज जारंगे यांच्या समर्थनात जे लोक आहेत ते आता लिकेंच्या बाजूने जाणार आहेत का, अशी कशी परिस्थिती आहे सध्या? आता जो जागरूक मराठा आहे आणि जो खानदानी पाटील मराठा आपण म्हणतो तो आज जारंगे पाटलांच्या सोबत जाईल का नाही यापेक्षा जर तो खानदानी मराठा असेल तर भाजपसोबत जाऊ शकत नाही. कशामुळं तर जारंगे पाटलांचे काय हाल गेले हे आपण डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि मला एकच सांगा, ज्यावेळेस जारंगे पाटलांचा ताबा मुंबईच्या दिशेने पाथर्डी येथून चालला होता त्यावेळेस इथं राजळे असतील, स्वतः आमचे नेते प्रताप काका ढाकणे असतील यांनी इथं चहा पाण्याचा नाश्त्याचा प्रताप काकांनी कार्यक्रम ठेवला. मग जर तुम्हाला समाजाचं एवढं देणं घेणं आहे तुम्ही जारंगे पाटलाचं एक साधं गुलाबाचं फूल देऊन सुद्धा सत्कार केला का, मग या लोकांनी तुम्हाला मदत कशामुळं करायची? फक्त तुमचा पाटीलपणा मोठेपणा टिकून ठेवण्यासाठी का? सर्वसामान्य कुटुंबातला एखादर समाजाचं नेतृत्व करत असेल तर ते नेतृत्व तुम्हाला मान्य होत नाही याचा अर्थ, कारण तुम्ही जारंगे पाटलांना साधं एक पाण्याची बाटली एक गुलाबाचं फूल घेऊन सुद्धा तुम्ही स्वागत केलेलं नाही त्यांचं. म्हणून आता समाज त्यांच्या मागे उभा राहणार नाही, असं मराठा समाजही त्यांच्या पाठीमागे उभा राहणार नाही. आणि जो आमच्या वंजारी समाजाचे नेते आहेत आमचे पंकज मुंडे असतील, आता त्यांचे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस पक्षात जे हाल झाले पंकजताईचे त्यावेळेस भाजपचा एकही नेता पंकजताईच्या पाठीशी उभा राहिलेला नाही. फक्त त्यामुळे आम्ही सर्व वंजारी समाज असून ओबीसी समाज असून आम्ही जागृत झालेलो आहेत. आम्ही भाजपला मतं देणार नाहीत. आज भाजपला पंकजताईंची गरज लागेल त्याच्यामुळं ते सभा घेणार, काही आम्हीच दाखवणार, पंकजताईंना बोलवणार. पण समाज जागरूक आहे, आता मराठा समाज आहे, वांजारी समाज आहे, धनगर समाज आहे. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न होता, फडणवीस साहेब म्हणले होते पहिले कॅबिनेटमध्ये घेऊ, आज काय परिस्थिती आहे? धनगर समाजाचे 5 वर्ष झाले त्यांचं हायकोर्टाने त्यांचं आरक्षण फेटाळलं. जानकर पडळकर हे त्यांच्याकडे जातात, भाजपची आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असे का माणसं फोडा आणि पक्ष जोडा. त्याच्यामुळं माणसं फोडायचे आणि त्यांचा पक्ष जोडायचा ही त्यांची नीती चालू आहे. जानकर साहेबांनी ज्यावेळेस पवार साहेबांनी आत्ता जानकर साहेबांना ज्यावेळेस तिकीट जाहीर केलं मग त्यांच्या असं लक्षात आलं की आता धनगर समाजसुद्धा आपल्या पाठीमागं राहणार नाही, वंजारी समाजसुद्धा नाराज झालेला आहे, मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही. त्या नाईलाज असतो मग त्यांनी जानकर साहेबाला उमेदवारी देऊ केली. आता सुजय विखे आज अर्ज भरणार आहेत, फार जल्लोष केला जातो गावामध्ये गाड्या वगैरे. आज अर्ज भरणार आहेत. आज मला अशी माहिती मिळाली का एका 2-व्हीलरला 500 रुपये, 2 व्यक्ती असते 2-व्हीलरवर, एका 2 व्यक्तीला 500 रुपये खर्चायला आणि 500 रुपयाचं पेट्रोल, म्हणजे 1000 रुपये 2-व्हीलरला. आणि 4-व्हीलर गाडी जर असेल तर त्या गाडीला 2500 रुपयाचं डिझेल आणि 2500 रुपये खर्चायला. आता काय शेवटी ही लढाई श्रीमंताची आणि गरिबाची आहे, त्याच्यामुळं लंकेसाहेब पैसे पाण्याने कमी पडतील, पण ज्यावेळेस खासदार होतील
त्यावेळेस विकास कामाला असेल, लोकांच्या अडीअडचणीला असतील, लंकेसाहेब कुठंच कमी पडणार नाहीत. आता आम्हासारखी जी सर्वसामान्य लोक आहेत, तुम्ही इथं सगळ्याला विचारा, जी सर्वसामान्य शेतकरी आहे हा पैसा घेईल पण मत लंकेसाहेबालाच देणार आहे. आता तुम्ही जसा उल्लेख केल्याप्रमाणे असे जर गाड्यांना पैसे दिले असतात, हे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. काय मागणी करता तुम्ही? 100% आमची मागणी आहे, 100% निवडणूक आयोगाने लक्ष द्यायला पाहिजे. पण आता तुम्ही जाणकार आहेत, पत्रकार आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती असेल आता देशात राज्यात काय परिस्थिती चालू आहे. स्टँडिंग राज्याचा जर मुख्यमंत्री जेलमध्ये जाऊ शकतो, ज्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा मोदी साहेबांनी आरोप केला, त्यांना दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद भेटतं, त्यांचे आरोप नील होतात. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला आज न्याय भेटू शकत नाही भाजपकडून. आणि भाजप जी भाजप होती पहिले, हिंदुत्वाची भाजप राहिलेली नाही तालुक्यात. आज जे राजळे गटाचे कुणीतरी मानणारे कार्यकर्ते आहेत का, ते फक्त त्यांच्या शब्दावर चालणार, त्यांनाच तालुका अध्यक्ष भेटणार, त्यांनाच नगरपालिकेची तिकीट भेटणार. जो भाजपचा जुना कार्यकर्ता आहे, जो मुंडेला मानणारा कार्यकर्ता आहे, त्यांना तिकीट भेटत नाही, त्यांना कुठल्याही पक्षाचं पद भेटत नाही. ही आज परिस्थिती आहे भाजपने. त्यांचे जे काही आता तुम्ही उल्लेख केला, ते गाड्यांची चेकिंग वगैरे, असं काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला काही आवाहन करणार, काही मागणी करणार तुम्ही? निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आमची अशी मागणी आहे का, जर खरोखर या देशात जर लोकशाही वाचवायची असेल, तर खऱ्या अर्थानं आज जी समाजात एक दोन फळ्या निर्माण व्हायला लागल्यात, श्रीमंत असेल गरीब असेल, आज त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज एखादं श्रीमंत कुटुंब जर पैशाचा आमाप वापर करून जर निवडणूक जिंकण्याचा जर ताकद ठेवित असेल, तर भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहू शकत नाही. आज जर लंकेसाहेब याच्यात कमी पडले, तर हे कमी पडलेलं ते सर्वसामान्य लोकांची हार आहे ती, कारण ही श्रीमंत लोकांची आणि गरीब लोकांची लढाई आहे. कोण खासदार होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला? मी सुधाकर पालवे, माझं गाव देवराई. देवराई 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 हा. मला कोण नाही, मी एकला आहे. आय नाही, वडील नाही, भाऊ नाही. मतदान आहे का तुम्हाला? मतदान? हा मतदान आहे. हा मतदान सांगतो. आता माझी अशी इच्छा आहे, मी एक गरीब, मला नाही जमीन, मला नाही शेती, उघडं आम्हाला काम करतो. पाहतर मी डार धंद्यामध्ये केले, नंतर कमी पडली, आता आम्हाला करतो मार्केटमध्ये. आता आलं तर मला शेवट मला ओर कोण पाहिजे? मोदी पाहिजे. मोदी आहेतच की मग? हा, ओर आहे मला मोदी. आता खाली काय चाललंय काय नाही हे राजकारण आपण सांग. मोदीला निवडून देण्यासाठी खासदाराला करावं लागेल ना? मग खासदार मग करू ना, मग कोणाला करणार? हा करणार मोदीच्या माणसाला. हा मला वाटतं आपलं काका यांना असे घ्यायला, माणसं घ्यायला. हे बाकीचे चोर लोक दाबलो लावलं होतं मी. कोण आहे चोर लोक? चोर लोक ससारी जुने आहे. नाव एखादं नाव मला सांगताच येत नाही. चोरच मला सारी. कोण खासदार? निलेश लंके. चांगलं काम आहे निलेश लंकेचं. काय एखादं काम सांगा? कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं निलेश लंकेनी. त्या सुजय विखेंचं कसं काम आहे? सुजय विखे फक्त खासदारच झाले ना, काम कुठं केलं त्याने? काम नाही केलं. आज पाथर्डी तालुका दुष्काळी तालुका आहे. या पाथर्डी तालुक्यामध्ये पाण्याची अडचण आहे. आज रोजगार नाही. हे लोक सगळे ऊसतोडण्याचं काम करत आहेत पाथर्डी तालुका. या तालुक्यावर दुर्लक्ष केलं खासदार झाल्याच्यानंतर. सुजय विखेला मागच्या पंचवार्षिकला ह्या आशेने मतदान केलं होतं का, इथं पाठपाणी येईन, वांभोरी चारी येईन, किंवा आमचं ऊस तोडणाऱ्या लोकांचा कोयता हातातून खाली राहील, ह्या कारणास्तव आम्ही सुजय विखेला मतदान मागच्या वेळेस ह्या तालुक्याने केलं होतं. जी अपेक्षा होती ती आश्वासन तुम्हाला दिली, ते पूर्ण झाले नाहीत? अजिबात पूर्ण नाही केलं त्यांनी. पाण्याची पाणीच नाही आहे. पाणी म्हणजे आज आम्हाला जून महिन्यामध्ये पाणी नाही आहे. मी मोठा गावचा आहे नागरिक, तर मोठ्या गावामध्ये आज अशी अवस्था आहे का, आम्हाला जून जुलै हा पावसाचे दिवस असतात, त्या दिवसामध्ये आम्हाला पाणी नसतंय पा मोठ्या गावाला. म्हणजे आज बी टँकर चालू आहे आम्हाला, जून महिन्यापासून आजपर्यंत टँकर चालू आहे पा. कधी तुम्ही तक्रार वगैरे, स्थानिकचे आमदार असतील त्यांचेच आमदार आहे तिथं, कधी तक्रार केली आम्हाला पाणी नाही बाबा कसं करताय काय? ज्या ज्या वेळी आमदारांचा कार्यक्रम असतो, ज्या ज्या वेळी खासदारांचा या खालच्या भागात कार्यक्रम असतो, त्या त्यावेळी नेहमी आम्ही सांगतो का आम्हाला पाण्याची सोय करा. ह्या लोकांना पाणी महत्त्वाचं आहे, ह्या लोकांना राजकारण नाही महत्त्वाचं पाथर्डी तालुक्यामध्ये लोकांना. इथं राजकारण करून हा भाग दुष्काळी ठेवून त्यांचे कारखाने चालवण्यासाठी ऊस तोडणारे लोक तयार करायचं काम हे भाजप सरकार करून राहिलं आहे. त्याच्यामुळं भाजपला मतदान कोणीच करणार नाही, यावेळी तरी करणार नाही.
इथून पाठीमागं मुंडे साहेबाच्या नावाखाली त्यांनी पाथर्डी तालुका लुटला. आम्ही या पाथर्डी तालुक्याने दोन टन पाथर्डी तालुक्याला दोन टन आमदार दिलेत मुनिकराजळे. मुनिकराजळेवर लोकांनी काहीतरी हेट विश्वास ठेवला असेल ना त्यावेळी. त्यावेळी विश्वास ठेवून ते असं वाटलं असेल का बा पाण्याचं पाणी येईन, पाटपाणी होईन, वांबुरी सारी येईन. परंतु त्यांनी ह्या कुठल्याही मुद्द्याला एक इरिगेशन तलाव करू शकले नाही. 10 वर्षामध्ये सारा भ्रष्टाचाराचे जवळ असे बोक्यासारखे लोक तयार ठेवले तर का सगळे लोक फक्त टक्केवारी घ्यायची आणि कामं करायची. एकाही चांगल्या माणसाला काम दिलेलं नाही पा. त्यांनी जे बगलबच्चे आहेत त्यांचे जवळचे त्या बगलबच्च्याला कामं देऊ राहिले. तर आमदार आणि खासदार हे सामान्य कोणता इथं सामान्य ठेकेदारच घडला नाही. त्यांचे पारंपरिक ठेकेदार आहेत ते ठेकेदारच काम करून राहिले. तर ठेकेदार तरी चांगलं काम करतात का दर्जेदार? निष्कृट काम आहे ठेकेदाराचं. त्यांनी समोर बसायचं आमच्या आणि आम्ही सांगतो तुमचं काम कसं आहे म्हणून. फक्त आमदार त्यांचं असल्यामुळं खासदार त्यांचे असल्यामुळं त्यांचे बिलं निघतात. अन्यथा एका कामाची जर चौकशी लावली ना क्वालिटी कंट्रोल मार्फत परंतु ठेकेदाराला डबल पैसे मागे भरावं लागतील. आज नगर रोड आहे पाथर्डी नगर रोड हा 4.5 वर्ष खासदारानं रोड केला नाही. खासदारांनी तिथं पावर वापरला नाही. त्यांच्या घरामध्ये 50 वर्ष सत्ता आहे. 50 वर्षात त्यांनी या भागाचा विकास नाही केला. त्यांच्या आजोबालाही ह्या नगर दक्षिणमधून संधी दिली होती पा. त्यांच्यावर बी लोकांनी विश्वास ठेवला होता आणि त्यावेळी असं वाटलं होतं का काहीतरी विकास करतील. परंतु त्यांचा विकास करण्याचं धोरण नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे लोक निवडून वारंवार देतात कसे मग काय नेमकं कारण आहे? लोकांची दिशाभूल करायची ना मग. आज भाजपचं वातावरण आहे, मोदीचं नाव सांगायचं आणि या लोकांची मतं घ्यायची. बरं खासदार इथला उपरा खासदार आहे ना. इथं काय नगर दक्षिणमध्ये माणसं नाही काय, उत्तरेतून माणसं इथं आणायचे. इथं या भाजप पक्षाला ब्लॅकमेल करून तिकीट आणलेलं आहे. निलेश लंके तरी कुठले इथलेत मग? निलेश लंके पारनेरचे ना, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत ते. विखे कुठले? विखे दक्षिण इथले, लोणी गाव आहे त्यांचं, उत्तरेतले आहेत ते. जिल्हा एकच आहे? जिल्हा असू द्या ना, पण तिथं ऐका ना, तिकडं सेपरेट शिर्डी लोकसभा मतदारसंघ त्यांचं गाव आहे ना आणि हा दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे ना. स्वतःचं मत असलं तर त्यांनी इथं येऊन उभं राहावं ना. निलेश लंकेकडं आज पारनेर तालुका आहे, अख्खा पारनेर तालुका आहे. त्यांनी 5 वर्ष ते आमदार म्हणून काम केलं आहे. तसं विखेचा काय इथं काही संबंध नाही विखेचा तसं पाहिलं तर. नाही, लंके आमदार आहेत, खासदारकीची लेवल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्यांदा कोणता माणूस खासदार, पहिल्यांदा कोणता माणूस डायरेक्ट पदावर जातो? एखादा स्टेप बाय स्टेपच चालतो ना. ते आज सभापती होते पंचायत समितीला, त्यांची मंडळी, जिल्हा परिषद सदस्य होते, आज आमदार झाले आणि त्यांची खासदारकीची लेवल तयार झाली ना. आता सुजय विखे असं मध्यंतरी बोलत असताना म्हणले की माझं जमत नसेल तुम्हाला तर थेट तुतारी चालवा. म्हणजे काय उद्विग्न? व्हायबल झाल्याचं लक्ष नाही. राजकारणामध्ये व्हायबल झाल्याच्या नंतर माणूस सटकतो ना. सटकल्याचंच हे कारण आहे ना. का तुम्ही जर मुंडे साहेबाकडे बघा, माझ्याकडे बघा, इतर काही पुढाऱ्यांकडे बघा आणि जर तुम्हाला जमलंच नाही तर तुतारी मारा हे कधी म्हणतो माणूस? का ते सुद्धा आज निलेश लंकेचाच प्रचार करून राहिले असं मला मला वाटायला लागलं. आमच्या सगळ्या पाथर्डी तालुक्याला वाटायला लागलं. आता निलेश लंकेच 100% निलेश लंके, 1 लाखाचं लीड. कोण खासदार? निलेश लंके साहेब. कारण सर्वसामान्यांची जाण असलेली नाही. सुजय विखे नाही? नाही. काय काय एखादा गुण सांगाल त्यांचा? कारण त्यांचं तरुण पिढीकडे लक्ष नाही पहिली गोष्ट. आणि भारतीय जनता पार्टी तरुणांकडे लक्ष नाही. आता जास्त खोडापोडीच्या राजकारणाकडे लक्ष देऊ राहिलेले. ह्या पक्षातील माणसं ओढणी, त्या पक्षातील माणसं ओढणी, तरुण हा अक्षरशः बेघर झालेला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तरुणाचं लक्ष जास्त जाऊ राहिलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी त्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही आहे. भारतीय जनता पार्टी गुंडांना सोबत घेऊन काम करून राहिले. त्यामुळे आम्हाला एक लंके साहेबात एक तरुण साथ देणारा नेता आहे. त्याच्यामुळे यावेळेस निलेश लंके साहेबांना निवडून आणायचं. तुम्ही एक तरुण आहेत, कोट्यवधी नोकऱ्या देऊ वर्षाला मोदींनी जे आहे ते दावा केला होता किंवा विश्वास दिला होता, शक्य झालं आहे का? नाही झालं, अजिबात नाही. त्यातलं 1% सुद्धा नाही. त्यांनी जेवढं आश्वासन दिलं त्यातलं 1% पण काम झालेलं नाही. त्याच्यामुळे तरुण यावेळी 100% इकडं. प्रधानमंत्री कोण होऊ शकतो? मोदी साहेब. तुम्हालाही पाहिजेत का? आमच्या आम्हाला पाहिजे नाही तसा विषय नाही आहे. त्यांचे जर काम असले, त्यांनी जे आश्वासन दिले ते जनतेला ते जर पूर्ण केले, 15 लाख अकाउंटला टाकू, हे करू ते करू, ह्या जनतेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे यावेळेस जनता त्यांना दाखवून देईल. कोण खासदार होईल? मी केली मुलाखत. कोण खासदार होईल? कोण खासदार? लंके साहेब. का बरं? कारण की अजित पवार बीजेपीत घेतल्यामुळे, अजित पवार बीजेपी घेतल्यामुळे बीजेपीच्या विरोधात मतदान करणार. फक्त तेवढंच कारण आहे. सुजय विखेंचं काम? सुजय विखेचं काय काम आहे? पाण्याचा प्रश्न सुटला नाही. 5 वर्षात ते मिळले होते पाणी मिळेल इथं.
कुठं 5 वर्षात कुठं पाणी आलं, इथं नाही आलं ना, आज गावाला सगळ्या टँकर चालू आमचे निलेश लंकेत. सर्वसामान्य म्हणून निलेश लंकेत अजित पवार जिकडे बीजेपीत गेल्यामुळं बीजेपीच्या विरोधात मतदान, आणि आत्तापर्यंत बीजेपीच्या विरोधात मतदान केलं नाही, ह्यावेळेस करणार अजित पवारच्यामुळं. बघतो अजित पवारांमुळे बीजेपी कोणाला करायचं, बीजेपीच अजित पवार तिकडे गेले म्हणून नाही, अजित पवार बीजेपीत घेतल्यामुळे बीजेपीच्या विरोधात मतदान. याच्या अगोदर तुम्ही बीजेपीला मतदान करायचे? याच्या अगोदर आम्ही सगळेच बीजेपीला मतदान केलं, फक्त अजित पवार बीजेपीत आल्यामुळे बीजेपीत मतदान नाही. म्हणजे काय नुकसान झालंय मग अजित पवार बीजेपीत आले? पवारामुळे मुंडे साहेबाला त्रास झालेला आहे ना, मुंडे घराण्याला त्रास झालेला अजित पवारामुळे, त्याच्यामुळे अजित पवार जिथं त्याच्या विरोधात मतदान. पंकजा मुंडेंना अजित पवारांमुळे त्रास होता असं तुम्हाला म्हणायचं? होतो, 100% होतो, झालेला आहे, मुंडे साहेबाला झालेला आहे, पंकज ताईला तर किती झाला आहे, तेच कारण आहे. हा, तेच कारण, माझं तर तेच कारण होय. त्याच्या मुंडेंना वंचित ठेवण्यापासून किंवा मग त्रास देण्यापासून या सगळ्या गोष्टी तिथून घडतात काय? हे सर्व फडणवीस अजित पवार हे सगळं एकत्र करून नाही करतात सगळं. भारतीय जनता पार्टीवर बराचसा रोष लोकांचा आहे. निलेश लंकेंना फार मोठी जी आहे ती इथून ताकद दिली जाते सामान्य लोकांकडून. सुजय विखेंच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांच्याकडं PA आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक माणूस नेमलेला आहे, त्यांनी अशी साखळी निर्माण केलेली, त्यांनी त्याला सांगायचं. थेट सामान्य नागरिकांशी कुठलाही संबंध नाही, संपर्क नाही असं इथले नागरिक सांगतात, म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे. काय तुम्हाला पुन्हा मुद्दा मांडायचा? मला परत एकदा असा विषय मांडायचा आहे का, विखे पाटील घराण्याने या नगर जिल्ह्यावर आता खासदार साहेबांचं म्हणणं आहे का, आम्ही 50 वर्ष जिल्ह्याने आम्हाला संधी दिली, 50 वर्ष जर एखाद्या कुटुंबाला संधी दिल्यानंतर त्यांनी 50 वर्षातील कमीत कमी 40 वर्ष त्यांच्याकडे मंत्रिपद आहे घरामध्ये त्यांच्या, तुम्ही ह्या करंजी घाटाच्या खाली आल्यानंतर आमच्या सगळ्या समाजाची परिस्थिती पहा, कोणता समाज असेल, एक जात म्हणून नाही फक्त शेतकरी वर्गाची परिस्थिती पहा. आज शिरसटवाडीचा परिसर असेल, सगळे लोक दुधाच्या धंद्यावर वैयक्तिक बाजार हाट करून उत्पन्न कमवतात. ते खालचा परिसर असेल, सगळे लोक ऊसतोड कामगार आहेत. जर 50 वर्षामध्ये तुम्ही दक्षिणमध्ये एकाही कुटुंबाला पाणी देऊ शकत नाहीत, आज प्यायच्या पाण्याची अडचण आहे दक्षिण भागातली, जवळजवळ 70% आमच्या पाथर्डी तालुक्यातील ज्यांचा ऊस तोडायला जाती, मग 50 वर्षामध्ये फक्त तुम्ही एवढंच केलं का, तुमचा भाग तुम्ही सदन करून घेतला आणि दक्षिणमधील लोक फक्त तुमच्या कारखान्यावर ऊस तोडायला आले पाहिजे, तुमच्या पुढं हातबल राहिले पाहिजे, हीच वृत्ती तुम्ही ठेवली, त्याच्यामुळं आज लोक जागरूक झालेले आहेत आणि तुम्हाला मतदान करणार नाही. आणि दुसरा विषय का, 5 वर्षामध्ये आज मी स्वतः विखे पाटलाचं काम करायला तयार आहे, फक्त 5 वर्षामध्ये त्यांनी असं जाहीर करावा तर फक्त 5 वर्षामध्ये तुम्ही मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक तरी भेट दिली असं जरी जाहीर झालं आणि त्या गावकऱ्यांनी जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघांनी जर सांगितलं गावांनी का आमच्या गावामध्ये खासदार येऊन गेले, काम नसेल दिलं तरी चालेल, पण गावाला भेट जरी दिलेली असेल तरी आम्ही त्यांचं काम करायला तयार आहेत. कारण हा राजपुत्र हेलिकॉप्टरने फिरणारा राजपुत्र आहे, हे कोणत्याही सामान्य लोकांचे कामं करत नाहीत काही नाही, फक्त आता इलेक्शन आले आम पैशाचा वापर करून मुंडे साहेबाचं नाव घ्यायचं, पंकजाताईचं घ्यायचं, धनंजय मुंडे साहेबाचं घ्यायचं, मोदी साहेबांचं घ्यायचं, रामाचं घ्यायचं आणि निवडणूक जिंकायची आणि परत उत्तरेमध्ये आपला कारभार चालू करायचा अशी मानसिकता आहे त्यांची. जिंकू शकतात का निवडणूक ते, खासदार होऊ शकतात? नाही, यावेळेस तसं होणार नाही. सगळं आमचं शेतकरी वर्ग असेल, ऊसतोड कामगार सगळ्यांनी आता विचार केलेला आहे का, यावेळेस फक्त एक सामान्य कुटुंबात 50 वर्ष जरी यांना संधी दिली ते 5 वर्ष लंके साहेबांना देऊन पाहायला काही हरकत नाही, जर त्यांच्याकडून काही नाही झालं तर परत बदल करू, पण हे 5 वर्ष लंके साहेबांनाच द्यायचे, ज्यांनी 50 वर्ष काही करू शकले नाही त्यांच्यावर परत विश्वास ठेवायचा नाही. एक 5 वर्षासाठी निलेश लंकेंना इकडून येते येत्या, एक 5 वर्षासाठी निलेश लंकेंना आपण सहकार्य करू, 50 वर्ष 40 वर्ष सुजय विखे घराण्यांना दिले, आता 5 वर्षासाठी जे आहे ते निलेश लंकेंना देऊ अशा प्रकारची मानसिकता जी आहे ती इथल्या लोकांची आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती आहे पाहणार आहे. खासदार कोण होईल, कोणाला तुम्ही मतदान करणार आहे? खासदार निलेश लंके, तो मराठी बोलणारा माणूस आहे. इंग्लिश बोलणारा कोण आहे मग? आता ते मोठाले मोबाईलवर आले, आमचे छोटे मोबाईल आहेत,
तुम्ही ऐकलंय का ते त्यांचं काय संभाषण झालं? ऐकलेलं आहे. म्हणतात इंग्लिश बोलणारा खासदार आहे, माझ्यासारखं बोलून दाखवा. आम्हाला 10वी शिकलेलो आहे आम्ही, आम्हाला इंग्लिश समजणार. कुठला एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या गावामध्ये आला, आमदार आला, खासदार आला, तर तुमच्यासोबत कसं मराठी बोलेल का इंग्लिश बोलेल? मराठी. इंग्लिश येतच नाही ना. इंग्लिश बोलणारा पाहिजे का मराठी बोलणारा? मराठी बोलणारा पाहिजे. म्हणूनच आम्ही निलेश लंके पसंत केलेलं आहे. सुजय विखेंचं कसं काम आहे मागच्या 5 वर्षात? सांगता येणार नाही, दिसलेच नाही तर काय सांगणार. म्हणून आता निलेश लंके. निलेश लंके किती लीड? सरासरी 2 ते 2.5 लाखाचा लीड आहे असं माझं मत आहे. निलेश लंके सुजय विखे नाहीच? नाही, यावेळेस तर नाही. कोण कानोसा जर घेतला लंके साहेब, कानोसा जर घेतला तर तुम्ही जनमनात जनरल माणसात जा. तुम्ही अगोदर कोणाला मतदान केलं होतं? यावेळेस आम्ही मागच्या वेळेस खासदार विखेलाच केलं होतं. आता लंकेंना? लंके साहेब मागच्या वेळेस केलं होतं. आता त्यांची परत 5 वर्षानंतरच भेटे आणि मध्यंतरी आले तर फक्त ते 1 चक्कर राऊंड मारून गेले, परत नाही त्यांची चर्चा नाही होत जनतेशी. तसं युवक आहेत विचारणार आहे. कोण खासदार? लंके साहेब. कोण खासदार? लंके साहेब. काम चांगलं आहे त्यांचं. निम्यारात्री जरी फोन केला तरी फोन घेतात, उचललात. मला स्वतः 2 वेळा अनुभव आला त्यांचा. पुण्यावरून पाथडीला येतात आणि माझी गाडी खराब झाली होती सोप्याजवळ. मी एक कॉल केला, गाडीचं टायर फुटलं होतं, त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते पाठवले आणि 10 मिनिटात मला तिथं टायर उपलब्ध करून दिलं. आणि या खासदार साहेबाकडे मी 12 प्रस्ताव दिले. माझ्या वैयक्तिक चांदगाव आगसखंड शिवरस्त्याला माझी वस्ती आहे, मी आगसखंडचा उपसरपंच आहे. 12 प्रस्ताव देऊनही रोडचं काम तर झालंच नाही. आणि एकदा आमदारनी तिथून काम मंजूर झालं, मटेरियल येऊन पडलं, मोजणीही झाली ती गरजे साहेब, मोजूनही गेलते, तरी तो रोड बदलला आणि दुसरीकडे देण्यात आला. त्याच्यामुळं यांना मतदान करायचं वगैरे ओके का? म्हणते निलेश लंके आणि तिकडे सुजय विखे, विखेंचं फार मोठं नाव आहे, प्रस्थापित आहेत ते फार 40 वर्षापासून. असू द्या ना, नाव आहे त्यांचं, घराणेशाही. मागच्या वेळेस आम्ही सुद्धा त्यांनाच मतदान केलेलं आहे, पण ह्यावेळेस नाही करणार आम्ही. मागच्या वेळेस त्यांनाच केलं मतदान? हो, केलं तर मतदान आम्ही त्यांनाच, नाही करणार. माणूस बदलायचा? माणूस बदलायचा. कोण खासदार? लंके. बदल करावा लागतो काहीतरी. काय काय गरीब बापू होते, हे खोडशेरी गेला का तेच करतोय, ते खोडशेरी गेला का तेच करतोय, त्याच्यामुळे थोडंसं बदल गेलेचे बरेच नाही. माझा पाऊ त्यांना परत राहणारच नव्हतं, एकदा आल्यानंतर त्यांना पार्टी करून नंतर परत बदलू. हा नंतर बदलू ना, मग त्याला विवाद नाही ना. तुम्ही याच्या अगोदर 30 वर्ष जवळजवळ विखेंना सगळं मतदान केलं. आता बदलायचं? आता बदला लागण ना, बदला लागण आता. हे कोण खासदार? निलेश लंके. का बरं? चांगलं काम आहे त्यांचं आणि सर्वसामान्यातच हाक मारणार आहे. नाही नाही, मतदान केलं तर त्यांना माझ्या वेळेस खासदार केलं, पण उपयोग नाही त्याचा. हा सर्वसामान्याला हे करत नाही, तो फक्त मोठ्या लोकांसंगे संबंध ठेवतो आणि बारीक लोक असेच भरडले जातात, त्यात फायदा होत नाही त्याचा काही. सर्वसामान्याला भेटणारा माणूस पाहिजे ना, हे मेन पॉईंट आहे. 100% भेटणार ते, इथे भेटत नाही ते बाहेर येईन, ते बाहेर गावी जातील स्विझरलँडला कुठं. सुजय विखेंकडे कधी गेलात का काही काम घेऊन? गेलं तर पण केलंच नाही त्यांनी, कधीच करत नाही काही, त्यामुळे त्यांना द्यायचंच नाही आणि निवडून आणायचं पण नाही. करणारच नाही ते, आपलं विश्वास आहे त्याचा, जनधर्त असेल त्याचा, भरोसेचा माणूस असतो ना, त्यामुळे त्याला मतदान करायचं. 100% खासदार. कोण खासदार? फक्त लंके साहेब. का बरं? कारण की आत्तापर्यंतचे जे विद्यमान खासदार आहेत ना, त्यांच्या विद्यमान खासदाराकडनं ना पाहिजे तसे लोकांना कामं झालेली नाहीत. लोकांची भरपूर प्रमाणात नाराजी आहे आणि ते मोठ्या घराण्यातले असल्यामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये लवकर मिसळत नाहीत. तसे लंके साहेब सर्वसामान्यांच्या कॉलवरती बोलतात, स्वतः ते बोलतात. अगर त्यांना मदतीची गरज पडली तरुणांना कुठं अडीअडचणीला, तर ते अडीअडचणी ते स्वतः जरी नाही आले तरी त्यांचे कार्यकर्ते म्हणा, त्यांचं मित्र मंडळी येऊन अडचणीच्या कामात मदत करतं. म्हणूनसाठी आता सध्या फक्त लंके साहेबांची धाव आहे. कोण खासदार? निलेश लंके. का बरं? त्यांच्याकडून काहीतरी लोकांच्या आता म्हणजे मागणी पूर्ण होणार आहे 100%. कारण केंद्राचं सरकार बदलन असं थोडी की हमेश हेच राहील. आणि आमचं जे दोन तालुके आहेत, शेवगा पाथडी हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबाला मानणारे तालुके आहेत. ज्यावेळेस दोन ह्या तालुक्यांनी 2 वेळा आमदारही दिला आणि खासदारही दिला, पण आता ह्यावेळेस खासदारही चेंज होणार आणि आमदारही चेंज होणार, 100% चेंज होणार. कारण आमदार प्रताप काका ढाकणे होणार. राजळे आता म्हणावं असे कामं झाले नाहीत आमच्या गावात. म्हणजे फक्त गावातली जे मेन पुढारी आहे त्यांच्या घरी यायचं, मग बाकी लोकांचे जनसंपर्क नाही आहे ना. आणि दुसरी गोष्ट हे लंकेंचं काम कसं आहे की ते दरवेळेस येतात. आता ते पारनेरचे जरी असले तर लोक म्हणतात की ते त्यांचं गाव 100 किलोमीटर लांब, मग हे तर लई लांबचे आहेत ना. मग मोदी साहेब आले तरी त्यांच्या इकडे यायचं, कोणी जरी आलं तरी तिकडे यायचं. पण इथं आमची इथं खरं तर विकास पाहिजे. आता खाली जर तुम्ही गेले
खरवंडी बेरवंडी तर तिकडे आहे का पाणी बिनी नाही आहे. भगवानगड आहे आमचा श्रद्धास्थान आहे. लोक तिथं जात नाहीत ना. मग आता पाणी पाहिजे आमच्या लोकांनी फक्त इकडं ऊस वाढण्यासाठीच यायचं बरोबर का नाही. मग आता 100% आमच्या इकडं पाट पाणी आलं पाहिजे. आता आमचं गाव पागुर पिंपळ गाव आहे. आमच्या शेजारून आहे सुसरा आहे साखी गाव आहे. ह्या लोकांचं एकदम म्हणजे आत्ता जाऊन बघा पाटाला पाणी ह्या लोकांना ऊस बीस आहे. मग आमच्या 10 किलोमीटरवर आणणं आहे कावर आणि सुसऱ्याला त्यांच्या तिथं स्टॉप आहे पाण्याचा. मग आज थोडंसं अलीकडं पाणी करून येऊ शकत कोरडगाव जाऊ शकते तिथून खरवंडीला जाऊ शकतं बरं नाही पाट पाणी येऊ शकत. तुम्ही तळे करा. तळे केल्याने पाणी सासन सासण्याने शेतकऱ्याचा फायदा होईल. ह्या गोष्टीवर कधी बोलायचं नाही. 10 आले का फक्त देवीला जायचं 4-5 लोक संघ घ्यायचे पुढं माग गाडी घ्यायची ताप्यात हिंडायचं यांनी वाटतं यांना की लय मोठं पण भेटन. ह्यावेळेस जनतेने हातात घेतली निवडणूक आहे. ह्यावेळेस काही लोक माग पुढं बघणार नाही. ह्यावेळेस 100% हो तालुका BJP मानणार आहे पण ह्यावेळेस 100% इथून 1.5 लाखाचं लीड 100% निलेश लंकेला राहणार. का बरं राहणार की विकासच पाहिजे लोकांना. लोक असे आता पहिल्यावनी येडे नाही राहिले. पहिले एखादं धरून चलत होतं पहिल्यांदा म्हणजे मुंडे साहेबाला मानणाराच वर्ग इथं अजूनही. पण आता सगळं काही बदल झालेलं आहे. भाऊ म्हणले तसं भाऊंनी सकट गेल्या वेळेस BJP मतदान दिलं आहे पण ह्यावेळेस बदल 100% घडलाच पाहिजे. नगर पातळी रोडची अवस्था तुम्ही पाहिली. तुम्ही आता याच्या पहिल्या 5 वर्षी आलते का नाही माहीत नाही. हां मग तुम्ही त्यावेळेसचा रोड बघा आणि आत्ताचा रोड बघा बदल आहे का नाही. आणि मग हे म्हणतात आम्ही पोस्टर लावून सांगतात की आम्ही रोड वगैरे केला. मग खरं कोणी केला हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. कोणी उपोषण केलं पातळीतले आमची दलचे भरपूर लोक तिथे उपोषणाला बसले होते का नाही. निलेश लंकेच 100% निलेश लंके 1.5 लाखाचं लीड राहणार. कोण खासदार निलेश लंके साहेब त्यांचं काम चांगलं आहे. गरीब जनतेसाठी लढणारे आहेत नेते. सुजय विखे नो नाही. लीड काय असेल 1.5 ते 3 लाख सांगू शकतो सर. निलेश लंकेंना फार मोठी लीड आहे आणि लोकांमध्ये फार मोठी लोकप्रियता निलेश लंकेंच्या बाबतीमध्ये आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सांगत असताना बऱ्याचशा गोष्टी लोक आठवून बोलत आहेत. मला ह्या सगळ्या मुद्द्यावर बोलायचे त्या मुद्द्यावर बोलायचे म्हणजे लोकांना उत्सुकता आहे. मागे सर लोकांना उत्सुकता आहे. निलेश लंकेंच्या बाबतीमध्ये सुजय विखेंच्या बाबतीमध्ये एक एक चूक जे आहे ते लोक काढायला लागलेले आहेत. काय मुद्दा तुम्हाला 4 वेळा तुम्हाला बोलायला लावलं. तर विषय असा आहे की आमचं मुद्दे एवढे आहेत की आज आमचं समाधान होऊ शकत नाही. मला आता जे आत्ता यापुढे आत्ता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला माहिती द्यायची आता यापुढे असं सगळं सर्व समाजाने जागरूक व्हा. यापुढे मुंडे साहेबाच्या नावाचं राजकारण होणार. आम्ही पंकजा दाईचे भाऊ आहेत त्याचं राजकारण होणार. आम्ही पंकज जायचे पाठीराखे आहेत याचं राजकारण होणार. आम्ही शिवाजी महाराजांचे विचाराचे पायक आहेत याचं राजकारण होणार. त्याच्यामुळे सर्व समाजाने जागरूक व्हायचं. आणि जे स्थानिक आमदाराचा एक मुद्दा सांगतो ज्यावेळेस आमच्या पाथर्डी समाजाचं म्हणजे सर्व समाजाचं भगवानगड एक दैवत वैभव आहे आणि आमच्या तालुक्याला एक मोठा असा भगवानगडाचा दसरा मेळावा ही आमच्या तालुक्याला मोठी पर्वणी होती. पण ज्यावेळेस समाजाचं त्यावेळेस तिथं शास्त्री महाराजांचा आणि पंकजदाईंचा ज्यावेळेस संघर्ष उभा राहिला त्यावेळेस आज पंकजदाईच्या नावाखाली मतं मागणारे स्थानिक आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील त्यावेळेस फडणवीस साहेब हे स्वतः गृहमंत्री होते राज्याचे. त्यावेळेस त्यांनी काय मदत केली. भगवानगडाचा दसरा मेळावा पाथर्डीवरून गायब झाला याला कारणीभूतसुद्धा फडणवीस साहेब आमदार साहेब. जर आपल्या स्थानिक आमदाराचं दसरा मेळाव्याच्या पाठिंब्याला एक जरी स्टेटमेंट असलं तरी मी आमच्या वंजारी समाजात सर्वांच्या पाया पडेल आमदाराच्या पाठीमागं उभं राहा. कारण यांनी फडणवीस साहेबांच्या हाता शब्दावर हे दसरा मेळावा इथून घालण्याचं पाप या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण यावेळेस खाली आमदार प्रताप काका ढाकणे आणि खासदार निलेश लंके साहेब. जिल्हाभरामध्ये सगळा बदल होणार राज्यात किंवा मग देशभरामध्ये काय बदल होईल सांगता येणार नाही. मात्र आम्हाला जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये जे आहे ते खासदारसुद्धा आणि आमदारसुद्धा हे दोघंही बदलायचे आहेत. लोक आठवून बोलायला लागलेले या ठिकाणी की काय नेमक्या चुका त्यांनी केलेल्या आहेत. कधी गावामध्ये आलेत का कधी मतदारसंघामध्ये आलेत का काय विचारलाय. सुजय विखेंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज ते अर्ज भरणार आहेत आणि पैसे देऊन लोकांकडून गाड्या घेऊन गेल्या जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यांची चेकिंग केली पाहिजे.
अशा प्रकारची जर पैसे वाटून निवडणूक ताब्यात घेतली जाणार असेल, जिंकून आणला जाणार असेल, तर सुजय विखेंसारख्या समोर जे आहे ते निलेश लंकेंसारखा सामान्य माणूस कसा टिकेल, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. त्याबरोबर लोकांनाही आवाहन केलं आहे की अशा लोकांपासून सावध राहून आपल्याला सामान्य माणसांचा फोन उचलणाऱ्या माणूस जो आहे तो खासदार करायचा आहे, असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पाथर्ड.